नमस्कार, मी निकिता. उत्कर्ष किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल शेजवान फ्राईड राईस बनवून दाखवणार आहे. साहित्य आहे ही कांद्याची पात आणि कांदा वेगवेगळ्या कापून घेतलेला आहे. पत्ता कोबी आहे, अशी लांब स्लाइस मध्ये कापून घेतलेली. इथे गाजर आहे, 5-6 लसूण पाकळ्या आहे बारीक चिरून घेतलेल्या, थोडं मटर घेतलेलं आहे. इथे मसाल्यांमध्ये घेतलेला आहे सोया सॉस 1 चम्मच, रेड चिली सॉस 2 चम्मच आणि अर्धा टीस्पून मी इथे व्हिनेगर घेतलेला आहे आणि 2 चम्मच शेजवान चटणी घेतलेली आहे. ही होममेड चटणी आहे, माझ्या चॅनलवर याची रेसिपी आहे. खाण्याचा कलर घेतलेला आहे, ऑप्शनल आहे. आणि चवीपुरतं मीठ आणि 1 कप तांदूळ घेतलेले आहे, हे बासमती तांदूळ मी घेतलेले आहे. सर्वात प्रथम इथे मी एका भांड्यामध्ये पाणी उकडायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. इथे पाण्याला उकळी आलेली आहे, याच्यामध्ये आपण धुतलेले तांदूळ घालणार आहोत. अशा प्रकारे छान मिक्स करून देते. याच्यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं आणि थोडं तेल, 1 चम्मच तेल घालते. तेल घातलं की तांदूळ चिपकत नाही, छान सुटे सुटे होतात. हे आपल्याला शिजून घ्यायचे आहे. मध्ये आपण चेक करूया 10 मिनिटांनंतर की हा तांदूळ शिजला की, तर तुम्ही इथे बघू शकता, पण तरी आपण 1-2 मिनिट आपण हा शिजून घेऊया. पूर्ण आपल्याला तांदूळ शिजवायचा नाही आहे, 80-85% आपल्याला फक्त शिजवायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान परफेक्ट तयार आहे आपला तांदूळ, छान शिजलेला आहे. आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया, जेणेकरून याचं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते निघून जाईल आणि याला असं पसरून देऊ. थोडीशी चाळणी झटकून घ्यायची आणि एका डिशमध्ये आपण हा पसरून ठेवणार आहोत. इथे मी तांदळाचं पाणी काढून घेतलेलं आहे, हे पाणी आपण रियूज करू शकतो. आटा मळण्यासाठी किंवा कुठल्या पण भाजीसाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता. इथे मी तांदूळ असे पसरून ठेवलेले आहे. हे तांदूळ आता आपल्याला फॅन खाली 5-10 मिनिट ठेवून द्यायचे आहे, जेणेकरून याचं जे पाणी आहे ते सुकून जाईल. राईस थंड होईपर्यंत आपण भाज्या फ्राय करून घेऊया. 1-2 चम्मच मी इथे तेल घालते. तेल गरम झालं की लसूण आपण थोडा फ्राय करून घेऊया. एक 2 मिनिट हा फ्राय करून घेते. त्यानंतर मटर सोबतच गाजर आणि पत्ता कोबी पण आपण शिजवून घेऊया. तुम्ही याच्यामध्ये भाज्या कमी जास्त करू शकता, शिमला मिर्च वगैरे पण वापरू शकता. कांद्याचा हा पांढरा भाग सुद्धा आपण याच्यामध्ये शिजवून घेऊया. छान मिक्स करून देते आणि 2-3 मिनिट वाफेवर शिजवून घेते. इथे मी 1-2 मिनिट ह्या भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहे. आता याच्यामध्ये आपण सॉस घालणार आहोत. 1/2 चम्मच व्हिनेगर घालते, 1 चम्मच रेड चिली सॉस, 1/2 चम्मच सोया सॉस आणि शेजवान चटणी 2 चम्मच. हे छान मिक्स करून देऊया. इथे सर्व सॉस छान मिक्स करून दिलेला आहे आणि आपण थोडस अगदी थोडा खाण्याचा कलर घालणार आहोत. अगदी थोडा ऑप्शनल आहे, पण आपण इथे हॉटेल स्टाईल करणार आहोत म्हणून मी इथे कलर वापरत आहे. मिक्स करून देते. आता याच्यामध्ये आपण हा राईस घालणार आहोत.
छान मस्त झालेला आहे आपला राईस आणि छान मिक्स करून देऊया. असा हळूवारपणे मिक्स करायचा नाहीतर आपला राईस तुटू शकतो. अशा प्रकारे गॅसचा फ्लेम वाढवून आपण अशा प्रकारे हा राईस छान मिक्स करून देऊया. स्पूनचा वापर कमी करायचा. छान मस्त कलरफुल इथे आपला शेजवान फ्राईड राईस तयार आहे. वरून स्प्रिंग ओनियन घालते आणि मिक्स करून देते. अशा प्रकारे छान एकदम हॉटेल स्टाईल हा झालेला आहे. तुम्ही आपण नॉर्मल जे भात बनवतो त्या भाताचा केला तरी चालते. आता हा राईस आपण सर्व्ह करू. तुम्ही बघू शकता खूप छान दिसायला पण छान दिसते आणि चवीला अप्रतिम लागतो. छान झालेला आहे. तुम्ही एकदा तुमच्या घरी ट्राय करा. नेहमीप्रमाणे माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि उत्कर्ष चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.